अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना तेथील आमदारांनी अश्लील शिवीगाळ केल्याच्या आणि संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, जामनेर तालुका, जामनेर तालुका पत्रकार मंच व जामनेर तालुक्यातील इतर पत्रकार संघटनांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर आणि जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समाज मनाचा आरसा असलेल्या पत्रकाराला शिवीगाळ करणे ही बाब अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध करत संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मुलीला त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, त्या संदर्भात एक वृत्त त्या ठिकाणी पाचोऱ्याचे पत्रकार संदीप महाजन यांनी प्रकाशित केलं आणि त्या वृत्तामध्ये मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी हा शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांना, ते मुळातच मुख्यमंत्री यांचे समर्थक आमदार असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी त्या गोष्टीचा राग येऊन त्या ठिकाणचे स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना फोनवरून अर्वाच्य शब्दामध्ये शिवीगाळ केली। त्यांच्याशी म्हणजे त्यांची आई बहीण त्या ठिकाणी त्यांनी काढली। ज्यावेळेला ते शिवीगाळ करत होते त्यावेळेला आमचे पत्रकार बंधू संदीप महाजन यांनी त्या ठिकाणी त्यांना उलट एकही शिवी किंवा एकही चुकीचा शब्द त्या ठिकाणी वापरला नाही। विशेष म्हणजे आपल्या आई वहिनीहून एखादी आपला उद्धार करीत असताना त्या पत्रकाराने त्या ठिकाणी संयम ठेवला, परंतु लाख, दोन लाख, तीन लाखाचं जे प्रतिनिधित्व करतात जे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत, जिल्ह्यातील एका पक्षाचे नेते आहेत, त्या लोकप्रतिनिधींनी अशा शब्दात म्हणजे इतक्या शिवराळ भाषेत त्या ठिकाणी त्या पत्रकाराला धमकी दिली आणि त्याला शिवीगाळ केली। त्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी किशोरप्पा पाटील यांनी ज्यावेळेला पुन्हा मीडियाने त्यांना विचारलं की आपली जी क्लिप फिरते आहे, आपण जी धमकीची शिव्या दिलेल्या धमकीची जी क्लिप फिरते आहे ती आपलीच का, त्यावर त्यांनी अत्यंत निर्ढावलं सारखं त्या ठिकाणी उत्तर दिलं, ती क्लिप माझीच आहे आणि मी त्या क्लिपचा इन्कार करत नाही असंही त्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी सांगितलं। विषय असा होता, तो जो बळगावचा विषय होता तो खरंच संवेदनशील होता, परंतु पत्रकाराने जी बातमी बनवलेली होती त्या बातमीमध्ये फक्त विषय एवढाच होता की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फास्टॅग कोर्टामध्ये जायचं किंवा त्याला स्पेशल वकील, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी असा शब्द त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिला नव्हता, तो मोगम होता। म्हणूनच त्यांनी ती अशी बातमी लावली, ती बातमी त्यांनी लावली। त्यानंतर किशोरप्पा पाटील यांना जर त्या बातमीविषयी काही तक्रार होती किंवा ती चुकीची वाटत होती तर त्यांनी त्या पत्रकाराला कायदेशीर नोटीस देणं द्यायला पाहिजे होती, त्याला योग्य ती समज कायद्याच्या भाषेमध्ये ती करायला पाहिजे होती, परंतु एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे शिवीगाळ केली आणि मग आता त्यांनी ती शिवीगाळ केली त्यामुळे तो संवेदनशील विषयामध्ये काही वेगळं वळण लागणार आहे का? परंतु त्यांनी ज्यावेळेला शिवीगाळ केली त्यावेळेला धमकीसुद्धा त्या ठिकाणी दिलेली होती की मी तुला चोप देईल आणि दोन तीन दिवसाने त्यांना गांधी त्या चौकामध्ये, विशेष म्हणजे ज्या चौकामध्ये त्यांना मारण्यात आलं, मारलं त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या गाडीवर रुमाल फेकून त्यांना खाली पाडण्यात आला आणि तिथे बेदम मार हान कोणी केली अजून ते निष्पन्न झाल्याचं बाकी आहेत, परंतु त्या ठिकाणी अगोदर ज्यांनी धमकी दिली होती आणि तो प्रकार घडला म्हणजे निश्चितच ती संशयाची सुई ही त्या लोकप्रतिनिधीकडेच त्या ठिकाणी जाते। सांगायचं एवढंच की जर लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे विधानसभा, विधान परिषद अशा सभागृहामध्ये कायदा करण्याचे अधिकार आहेत आणि त्यांनीच जर अशा प्रकारे कायदा हातात घेऊन लोकशाहीचा जो चौथा खांब आहे आणि तो चौथा खांब जिवंत ठेवण्याचं काम प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं पाहिला असताना त्यांनी उलट त्या ठिकाणी एक प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर या ठिकाणी
चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर प्रघात केलेला आहे आणि त्या सर्व घटनेचा आणि त्या सर्व प्रकरणाचा या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या सर्व पत्रकार बांधवांनी या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे मारझड झालेले आहेत ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांना न्याय मिळावा, तसंच जे कोणी त्यांचे मारणारे आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यातील खरा सूत्रधारापर्यंत पोलीस प्रशासनाने जाऊन त्यावर कारवाई व्हावी आणि आमच्या भावना या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार निंबोळकर साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन केलेली आहे. नक्कीच आमच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचाव्या या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. पाचोरा भडगाव येथील पत्रकार कृष्णा महाजन यांना काल काही संदीप महाजन यांना काही अज्ञात गुंडांनी मारहाण केली, त्या संदर्भात आज आम्ही तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांना निवेदन दिलं. जामनेर तालुका पत्रकार संघ याच्या वतीनं निवेदन दिलं. ज्या अज्ञात आरोपींनी मारहाण केली त्यांना तात्काळ अटक व्हावी या संदर्भात जामनेर तालुका पत्रकार संघाने निवेदन दिलेलं आहे. शासनाला आम्ही ही विनंती करतो की पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या अशा हल्ल्यांना पत्रकारांना काहीतरी आपण सिक्युरिटी किंवा सुरक्षा प्रदान करावी आणि आगामी होणाऱ्या काही घटना असतील त्या टाळाव्यात या संदर्भातलं आज आम्ही निवेदन दिलं. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.